नमस्कार, मी नैना नैनास किचन रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने बेसनाच्या करंजा। तर इथे आमच्या गावी ह्या करंजा गणपतीमध्ये बनवल्या जातात। तर आता आज मी आता ह्या बनवणार आहे, तर तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते। तर इथे मी अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे। आमच्या गावी चणे घेतात आणि चणे भाजून चांगले भरडून मग त्याची डाळ आणि ती मिक्सरला लावून छान अशी बनवतात। ती पारंपरिक पद्धत आहे, पण मी आपली चण्याच्या डाळीने डाळ घेतली आहे, त्याने तुम्हाला बनवून दाखवते। तर इथे अर्धा किलो मी चणा डाळ घेतली आहे, 100 ग्रॅम आपले तीळ असतात पांढरे ते घेतले, 1/4 किलो ओले सुके खोबरे घेतलेत। तुम्ही खोबरे कमी जास्त घेऊ शकता, मी थोडे जास्त वापरले इकडे। आणि अर्धा किलो गुळ, यानी अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गुळ घ्यायचा, मध्ये सेम प्रमाण बरोबर गुळ लागला जातो। त्याचबरोबर 1/4 वाटी हा बारीक रवा घेतला आहे आणि त्याचबरोबर सुंठ वेलची आणि जायफळची पूड घेतली आहे। त्याचबरोबर चारोळी घेतली आणि मनुका, तुम्हाला हवे असले तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। तर आपण आता बनवायला सुरुवात करूया आणि तळण्यासाठी तेल लागेल। ऑन करते आणि आपली कढई नेहमीप्रमाणे कढई ठेवूया, जिन्नस सुके भाजायचे। तुम्ही ड्रायफ्रूट घेतले तर थोडे घीमध्ये आणि तुपामध्ये भाजून घ्या, छान फ्लेवर येतो। डाळ थोडी थोडी घालून, थोडी थोडी मी सगळीच घालते कारण की अर्धा किलो आहे, अर्धा किलो एवढी काही जास्त नाही। आता आपण ही मंद आचेवर छान भाजून घेऊया। त्याला मंद आचेवर छान अशी खरपूस भाजून घ्यायचे, जसं बेसनाच्या लाडवाला भासतो तशी, कारण की हे याचं आपल्याला सारण बनवायचं आहे, करंजीचं सारण। जसं रवा भासतो तशी डाळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायची। तर घ्यास बघू शकता मी मिडियम ठेवला आहे, तर आपल्याला डाळ भाजून घ्यायची। ओके, तर इथे आपली डाळ भासते, दोपहर आपली बोलबच्चन ताई काय करते म्हणजेच आपली चिमुकली काय करते बघूया। ओके, ओ चिमुकली काय करते ग, हे बघा गोड ताटात कमी बाहेर जास्त। तर ही आपली चिमुकलीकडे गोळ कापते, तर आपले नवीन गेस्ट काय करतायत बघूया। आणि हॅलो हाय कर, आणि वनी हे जर तुम्हाला ब्लॉग हवा असेल, आम्ही हे परचेस केलं त्याचा, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। हो ना पिल्लू, भेटेल ना? हा बोल हा। ओके, ह्याला आता आपण खिडकीत शिफ्ट करूया। डाळ छान अशी भाजून झाली आहे, तुम्हाला स्क्रीनवर झूम करून दाखवते, हे बघा। तर अशा प्रकारे आपल्याला ही डाळ भाजली गेली पाहिजे। मस्त, तर ही आता आपली भाजून झाली आहे। आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करूया। तर इथे आपली डाळ छान भाजली गेली आहे। तर त्याआधी तुम्ही नैनास किचन रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला पण विसरू नका, कारण की अशाच नवनवीन रेसिपी मी अपलोड करेल, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर लवकर सबस्क्राईब करा। आता आपली डाळ भाजून झाली आहे, तर आता ही आपण ताटात काढून घेऊया। ते बघू शकता आपली डाळ छान अशी भाजली खरपूस मस्त। तर डाळ थंड होते, ते डाळ थंड होते तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस भाजून घेऊया। गॅस एकदम बारीक करायचा एकदम। आता आपण हा रवा भाजणार आहोत, तर पहिल्यांदा आपण सुके जिन्नस भाजून घेऊ आणि तीळ, हे तीळ घेते ते छान असे भाजून घेते मी मंद गॅसवर। तीळ तडतडले काय समजायचं, ती आपले भाजले गेले। प्रत्येक जिन्नस हा थोडा भाजूनच घ्यायचा, छान अशा आपल्या खरपूस करंजा होता। की ज्यावेळी गणपती येतात त्यावेळी गणपती घरात असतो आणि भजन असतात आमच्या गावी, तर त्यावेळी आम्हाला त्यांना नाश्ता द्यायचा, तर आमच्याकडे ह्या करंजा आधीच केल्या जातात। गणपती येतो त्यावेळी करतात किंवा मध्ये 2 दिवसानंतर, तर ह्याच करंजा आम्ही त्यांना नाश्ता म्हणून देतो जी माणसं भजनासाठी येतात। तर खूप अतिशय चविष्ट आणि रुचकर अशा ह्या करंजा आहेत, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील, तर तुम्हीसुद्धा नक्की करा आणि कशा झाल्या तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। एक अशी रेसिपी आहे, इथे मी यात खसखस पण वापरतात, पण मी ते
खसखस वापरली नाही आहे स्किप केली आहे तर तुम्ही खसखस नक्की वापरा। तर आम्ही आता नवीनच आमच्या घरी दोन पाहुणे आलेत म्हणजेच लवबड़ तो हे दोन पाहुणे आमच्या घरी आलेत लवबड़ तो आता मी तुम्हाला दाखवले त्यात तो तुम्हाला ते पाहुणे कसे वाटले ते तू कमेंट मध्ये मला नक्की सांगा मला सुद्धा बरं वाटेल आणि तुम्हाला ते नक्की आवडतील आणि त्यांचं नाव आहे स्वीट आणि त्यांचा मी नाव ठेवला आहे स्वीट से हनी बनी आणि त्याचा व्लॉग सुद्धा आम्ही अपलोड केलेला आहे अपलोड केलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता नैनाज किचन रेसिपी आणि असेच नवीन नवीन व्लॉग पाहण्यासाठी प्लीज मम्मीच्या चॅनलला सबस्क्राइब करा। करतले तुम्ही आवाज ऐकू शकता येस छान असा आवाज आला आपले तीळ छान भाजले आपण तेही आता प्लेटमध्ये काढूया आणि थंड करून घेऊया तर ते बघू शकता कसे उडत आहेत गॅस स्लोच आहे आता हे काढून घेऊया खोबरे घेतले होते ते घालूया बघा ही बिंदास कशी करते जरा पण घाबरत घाबरत नाही खा राजा खा खा पिल्लू बाय चला आपण बघूया आपले खोबरं खोबरे छान असं ब्राऊन झालंय तुम्ही बघू शकता हे बघा तर असं ब्राऊन करून घ्यायचं आता आपण हे काढून घेऊया हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊया तीळ घेतले होते काढलेले त्यातच काढूया तुम्ही या करंजा दिवाळीमध्ये सुद्धा करू शकता कधीही खाऊशी वाटल्या तर त्या बनवून खाऊ शकता असं काही नाही की दिवाळी तर बनवायच्या खूप छान अशा लागतात मस्तपैकी तर आता इथे हा मी रवा भाजणार आहे तर रवा भाजण्यासाठी थोडा तूप वापरणार आहे मी तर इथे रवा भाजण्यासाठी मी तूप घालते थोडंसं तूप घालते जास्त नाही रवा पण कमीच आहे खूप छान मेल्ट झालं आहे तर हा रवा घेतला अर्धी वाटी बारीक रवा तो थोडासा खरपूस भाजून घेऊया तर इथे रवा पण छान भाजून झाला आहे बघू शकता ब्राऊन झाला आहे हा सुद्धा आपण काढून घेऊया आता आपण गॅस बंद करतो प्लेटमध्ये काढूया रवा भाजून झाला आहे आपली डाळ सुद्धा छान थंड झाली तर ही डाळ आपल्याला छान बारीक अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे इथे आपली डाळ वाटून झाली छान बारीक वाटली इथे बघू शकता आता आपण ही चाळणीमध्ये आणि चाळणीने थोडी चाळून घेऊया छान असं आपलं बेसन आहे बेसन तयार झालं आहे तर ही राहिलेली जाडसरसुद्धा परत वाटून घेऊया प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेतले तुम्ही बघू शकता तर ही शेवटची आहे माझं छोटं भांडं असल्याने मला जास्त वेळ लागला थोडासा तर तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता पटकन होईल तर अशी चाळून घ्यायची आपल्याला चाळणीमध्ये स्मूथ अशी वाटून घेतली तुम्ही बघू शकता वाव तर हे राहिलेलंसुद्धा आता मी थोडं वाटून घेते कारण की थोडं वाटण वाटलं जात नाही प्रयत्न करते हनी मनी खायचे तुला हनी मनी हनी मनी।
तो आपण सारण आता छान मिक्स करून घेऊया। मी मोठ्या परातीमध्ये घेते, छोटा आहे बरा। अर्धा किलो डाळ आणि बाकीचं साहित्य अर्धा किलो आणि माझ्या एक किलोचं सारण झालं। तर ही डाळ आपण छान वाटून घेतली आहे, तर त्यात आपण आता हे बाकीचं साहित्य घालूया। ते इथे मी रवा घेतला होता अर्धी वाटी, तो घालूया। आणि इथे तीळ व खोबरे, तर हे खोबरे थोडेसे असे हाताने चुरगळून घेऊया। हाताने सहज होतं, मिक्सरला लावायची काही गरज नाही। थोडंसं असं हाताने चुरगळून घेऊया। हे बघा छान चुरगळून घेतलंय। आता हे तीळ आणि खोबरे, तीळ व हे खोबरे, तर हे सुद्धा घालूया। आणि यात मी ही सुंठ वेलची आणि जायफळ पावडर करून घेतली आहे, ती सुद्धा घालूया। जायफळमुळे छान असा सुगंध येतो, वेलची जायफळ। आणि गुळाचा पदार्थ असला तर जायफळ नक्की घाला। आणि तसेच मी इथे थोडी चारोळी घालणार आहे आणि मनुका, तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। आणि थोडंसं असं सारणामध्ये किंचित असं मीठ घालणार आहे, त्याने काय होतं आपला गोड पदार्थात किंचित असं मीठ घालायचं, म्हणजे तो पदार्थ छान असा रुचकर बनतो। किंचित घातलंय, साहित्य छान असं मिक्स करून घेऊया। इथे बघू शकता आपलं सारण किती छान असं रेडी झालंय। छान मिक्स करून घेऊया। झालंय, दोन हाताने मिक्स करते। आता टेस्ट करून बघूया गोड झालंय का बरोबर। मस्त एकदम छान असं आपलं बेसनाचं सारण करंजीचं रेडी झालेलं आहे। मस्त लागतं एकदम एकदम मस्त। तर ही तुम्ही स्टेप बाय स्टेप जी सारणाची रेसिपी बघितली असेल, अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही दाखवलेली आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नैनास किचन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर आता अशा प्रकारे आपलं सारण रेडी झालेलं आहे। तर आपण आता हे अर्धा तास तरी बाजूला ठेवूया आणि मी कणिक मळून घेते, म्हणजे आपल्याला एक करंजी बनवायची, त्याची पारी बनवायची, ती पारी आपण मैद्याची बनवणार। तर आपण आता मैदा भिजवून घेऊया आणि पीठ मळून घेऊया मैद्याचं। तर सारण आता बाजूला ठेवूया। तर आता मी आमच्या बनीला जेवण बनवते आणि हे बघा आणि तो बघ तो बघ तुला पाहिजे तो मी खाल्लंय। तिकडे दे त्याला दे हात धुवा नंतर। तुझ खातोय बघतोय त्याला नकोय। त्याला वाकेल आता झोपेत आहे, तो झोपेत आहे।
भूक लागली त्यांना. सर्व झालं ना, पीठ मळून घेऊया. तर इथे मी अर्धा किलो मैदा आणि अर्धी वाटी इथे रवा घेतला आहे. रवा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातलं तर काहीच हरकत नाही. पण घातला तर करंज्या छान कुसकुशीत होतात. आणि इथे तूप घेतले, हे गरम करून घेतले तूप. थोडंसं मीठ लागेल आपल्याला आणि हे पाणी. तर आता आपण करंजीसाठी पीठ मळून घेऊया, म्हणजे त्याची पारी बनवून घेऊया. पारीसाठी लागणारं साहित्य म्हणजे पीठ मळून घ्या. अर्धा किलो मैदा आहे, आता हा अर्धी वाटी रवा घेतला तो सुद्धा आपण यात घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. कुसकुशीत होतात करंजा मैदा, सॉरी रवा घातल्याने. नुसत्या मैद्याचेसुद्धा तुम्ही करू शकता. रवा छान मिक्स झाला आहे, आपण यात मीठ घालूया. मीठ घालूया. मीठसुद्धा छान मिक्स करून झाले. आता हे तूप आणले मी गरम करू. एकदम गरम तूप केलेलं, कडकडीत मोहन आहे. आता मोहन घालूया आपण तुपाचं. तूप घातल्याने सुद्धा करंज्या छान कुसकुशीत होतात. हे तुपाचं मोहन गरम असल्याने हाताने करू नका, चमच्याने करा. हात भाजू शकतो. कडकडीत मोहन घातले आपण. मैद्याला छान असं तूप चोळून घेऊया दोन्ही हाताने. सगळीकडे तूप लागलं जाईल. छान अशा आपल्या कुसकुशीत करंज्या होतात. असं मळून घ्यायचं एकत्र छान असं. हे असं दोन्ही हाताने छान असं घासून घ्यायचं. सगळीकडे छान लागलं जातं तूप. छान असं तूप लागलं गेलं आहे आपलं, बघू शकता. आता आपण पीठ मळून घेऊया. पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. आपल्याला थोडंसं घट्ट पीठ मळायचं, जास्त मऊ नाही करायचं. जसं कणिक मळतो तसं पण थोडंसं घट्ट. ते नंतर आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. त्यानंतर परवळत मळून घ्यायचं, मग ते मऊच होणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालूया. पाणी ते मी नॉर्मलच घेतलं आहे. दाखवा झोपतायत खातायत काय. इकडे मम्मी कणिक मळते, तोपर्यंत आपले हनी बनी काय करतात ते बघूया. हनी हनी बघा, बनी झोपलेला उठलाय. बनी ऐकर हनी हनी, कसा बघतोय क्यूटी पाय. हनी हाय कर पिल्लू, हाय हनी मनी. तर चला बघे मम्मी बघूया, मम्मीचं कणिक मळून झालं का. तर अशा प्रकारे पीठ मळून घेते. छान मऊसूच असं मळून घ्यायचं. आता इथे थोडीशी क्रॅक आहे. तर आपण मळून घेऊया छान. तुम्ही बघू शकता
आपलं पीठ छान मळून झालंय हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर आता इथे आपण यात रवा घातलाय तर त्यामुळे मी एक तास रेस्ट करायला ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण करंजी बनवायला घेऊया तर इथे आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवतोय एक तास तर आपण एक तासानंतर करंजी बनवायला घेऊया आणि पीठ उघडं नाही ठेवायचं झाकून ठेवायचं उघडं ठेवल्याने काय होतं तर पीठ सुकू शकतं आणि करंज्यांना तळताना क्रॅक्स पडू शकतात तर त्यामुळे पीठ झाकून ठेवूया तर चला बघूया एक तासानंतर तर बघूया आपले एक तास झालेले आहेत तर आता आपला एक तास झालेला आहे हे बघू शकता आता आपण करंज्या बनायला घेऊया आता हे पीठ आपण एक तास ठेवलं होतं तुम्ही बघू शकता मऊ झालं आहे हे बघा आपण थोडंसं मळून घेऊया त्याला परत जरासं मळून घेते आपण रवा घातला आहे त्यामुळे आपण एक तास रेस्ट दिला होता रवा पण छान मुटला आहे पिठामध्ये थोडंसं मळून घेऊया आता करंज्या बनवायला घेऊया पीठ मळून झालं आहे याचा मी गोळा काढते छोटे छोटे गोळे बनवूया बघा आणि बाकीचं पीठ असंच परत झाकून ठेवायचं हा गोळा घेतलाय त्याच्यासारखं गोळे बनवून घेऊया असा लांब गोळा करून घेतलाय तर त्याचे आपण आता गोळे करून घेऊया एक इंचाचे गोळे करून घेऊया बघा किती सॉफ्ट डोळे आपण हे गोळे सुद्धा बनवलेले झाकून ठेवूया जेणेकरून सुकू शकतं आपल्याला पाहिजे तेवढेच गोळे बाहेर ठेवूया बाकीचे मी परत झाकून ठेवले हे बघा आता आपण पोळी लाटायला घेऊया म्हणजेच पारी मैद्याची पारी लाटून घेऊया आणि त्यात सारण भरून करंजी रेडी करू आता मी लाटायला घेते उठ पातळच लाटायची आहे पारी जाड लाटायची नाही एकदम पातळ लाटायची पातळ लाटल्याने करंजी छान कुसकुशीत होते आणि जाड लाटलं तर करंजी एकदम नरम पडतात तुमची घेता थोडासा मैदा लावायचा सुका आणि आपण पारी लाटून घेऊया पातळ लाटली आपले थोडस हँड असं ट्रान्सपरंट दिसत आता आपण यात सारण भरून घेऊया हे सारण आहे आपण बनवलेलं सारण जास्तच भरायचं कमी भरल्याने करंजी पोकळ पडते सारण जास्तच भरायचं करंजी पण छान दिसते हे बघा असं सारण भरायचं आणि आपण इकडे पाण्याचा हात लावायचा त्याऐवजी दुधाचा वापर करू शकता इथे मी पाणी लावून घेते ही करंजी अशी बंद करायची दाबून घ्यायची तर इथे आपल्या करंज्या सगळ्या बनून झाल्या सारण बनून झाले आता इथे मी तेल गरम करायला ठेवलंय आता आपण करंज्या फ्राय करून घेऊया तेल गरम होतंय थोडंसं पीठ घालते तेल आपलं छान गरम झालंय आता करंज्या तळायला काय फारसा वेळ लागत नाही तर तेल गरम झालंय गॅसने मिडियमच ठेवलंय आणि आता आपण करंज्या फ्राय करूया तर करंज्या तेलात सोडत्यावेळी असं चेक करायचं कुठे फाटल्या विडल्या नाही ना नाहीतर तेल खराब होण्याची शक्यता असते तेल करंजी चेक करून तेलात सोडा आता आपण करंजी फ्राय करायला घेऊया हे बघा वाह
कढ़ाई जेवड़ी छोटी मोटी असेल तेवढ्यात करंजा, जेवढ्या मावतील तेवढ्यात करंजा घाला। आणि तुम्हाला कशा लाइट ब्राउन करंजा हव्या असतील तशा फ्राई करून घ्या। तर इथे मी आता करंजा कढईमध्ये सोडले आहे, वरून थोडंसं तेल असं घालायचं। वाह तुम्ही ते बघू शकता आपल्या करंजा छान अशा फ्राई झाल्या। आपण पलटून घेऊया बघा। वाव छान अशा खुसखुशीत झाल्यात आपल्या करंजा। तर इथे बघू शकता आपल्या करंजा किती छान अशा ब्राउन झाल्या आहेत आणि खुसखुशीत पण झाल्या आहेत। तर आता आपण ह्या काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता वाव मी काढते ते छान असं झाऱ्याच्या सहाय्याने असं छान निथळून घ्या। छान अशा खुसखुशीत आपल्या करंजा रेडी झालेल्या आहे। तर आपले हनी बनी काय करतात बघूया चला लवकर। आणि अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या करंजा मी फ्राय करून घेते। बघा बघूया आपले हनी बनी। हनी हनी बनी झोपलेत हो माय। सुग्रण बघा काय करते, म्हणजे तुमची चिमुकली दाखवते। तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या करंजा मी फ्राय करून झाल्या। तुम्ही बघू शकता मला एक मी फोडून दाखवते छान अशी खुसखुशीत आपली करंजी झाली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। आणि अजून नैनास किचन रेसिपीला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बंद करूया। तुम्ही बघू शकता करंजा छान आपल्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बेसनाच्या करंजा नक्की ट्राय करा। आणि कशा झाल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बघू शकता वाव बघू शकतो मी किती कुरकुरीत अशी खुसखुशीत अशी करंजी झाली बघा। तर करंजी आपली रेडी झालेली आहे। तर ही मालवणी पद्धतीची पारंपरिक करंजीची रेसिपी बेसनाची करंजी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर हा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।